दरम्यान संभाजीराजेंना शिवसेनेत यायला लावणं ही पवारांची खेळी असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. नाही, जर आमची खेळी असती तर आजही आमची तीच भूमिका होती ना, आणि ती खेळी नव्हती. तो राजांचा सन्मान करण्याच्या दृष्टीनं सर्वानुमते निघणारा मार्ग होता. त्याच्यामुळे खेळीचा प्रश्न कुठे येतोय? खेळी केली शरद पवारांनी, पाठिंबा दिला, दुसऱ्या दिवशी संजय राऊतांना बोलायला लावलं, तिसऱ्या दिवशी सांगितलं मी शिवसेनेबरोबर, ते सांगतात शिवबंधन बांधा, मग ह्या खेळ्या कोणाच्या दिसत आहेत? सन्मान 100% त्या ठिकाणी केला असता तो पक्षाचा आमचा निर्णय होता. त्याने भारतीय जनता पार्टीकडे सन्मान करा म्हणून आलेच नाहीत ना. सन्मान करणाऱ्यांनी तर आमचा सन्मान करा. 6 वर्ष भारतीय जनता पार्टीने खासदारकी दिल्यानंतर बाबा पुन्हा मला सांगा, पक्षाकडे तर मागितलं तर पाहिजे. जर भाजपकडे गेले असते तर सन्मानाचा विषय येतो ना. भाजपकडे पक्षाची उमेदवारी मागितली नाही, आली असते तर विचार पक्षानं केला असता. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.